किंवा विशाखा रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत की बोंबलाचं आंबट तिखट कसं करायचं. गॅसवर पॅन ठेवलेलं आहे. प्रथम 2 चमचे तेल, 7-8 करून घ्यायचं. आता 7-8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. हे बघा, मी लसूणच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. असा चांगला आवाज यायला पाहिजे, म्हणजे जेवणाची लज्जत वाढते. लसूण लाल झाला एक कांदा, एक छोटा कांदा, एक टॅमॅटो, 4 मिरच्या हे भाजून घ्यायचं चांगलं तेलामध्ये. चांगलं ब्राऊनिश कलर यायला पाहिजे का कलर आहे. कांद्याचा चांगला ब्राऊनिश कलर यायला पाहिजे. कांद्यापासून थोडं मीठ घालते मी. कांदा चांगला भाजला जातो. थोडी कोथिंबीर तेलामध्ये, चांगलं भाजून घ्यायचं. कांदा तसा राहिला नाही पाहिजे. लसूण वगैरे चांगलं भाजून घ्यायचं. 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा लाल तिखट. तुम्हाला हवं तसं टाका लाल तिखट. जास्त हवं असेल तर 2 चमचे घालू शकता तुम्ही. प्रत्येकाच्या आवडीनुसार करावं लागतं ना. हे बघा, असं सगळं एकजीव करायचं सगळं. आता मी ना चिंच भिजून ठेवली होती, त्याचा मी कोळ काढलेला आहे. तो कोळ तेलामध्ये सोडायचा. थोडं पाणी घालायचं. आपल्याला ग्रेव्ही लागणार ना, मग थोडं पाणी घालायचं. जास्त असं पातळ नाही करायचं. अंगावरच हा पदार्थ छान लागतो. आता हे बोंबील आणून धुवून मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे. 2 तास चांगलं मी लावून ठेवलेलं आहे मीठ. हे बोंबील सोडायचं, अख्खे बोंबील सोडायच्या. बघा कधी सोडते मी ते. जवळजवळ नाही ठेवायचे, लांब लांब ठेवायचे. बघा हे काय तर वेगळंच आहे पदार्थ. बघा तुम्ही करून बघा, असा खूप छान लागतं. 5 मिनटं गॅसवर ठेवायचं आणि थोडा आपला पॅन आहे ना आपल्या हाताने असा हळूवार हलवायचा, जेणेकरून बोंबीन बुडायला नाही पाहिजे. ते असं हळूहळू हलवायचं आणि 10 मिनटं जरा वाफून द्यायचं. डबल झाकण लावून 10 मिनटं ठेवून द्यायचं. आपली रेसिपी रेडी झाली आहे. गाळल्याच्यानंतर गार्निश करायची. हे बघा, मी बोंबलाचं केलेलं 10 मिनटं होऊन गेलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि वरून कोथिंबीर घालते. बघा किती छान दिसतं. तुम्ही पण करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता बोंबलाचं आंबट तिखट किती छान एकदम
मस्त दिसत आहे असं आणि रेसिपी खूप छान होते ही. प्लीज ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करून आमचा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.